नाल्यान अभावी साचले दूषित पाण्याचे डबके नागरिकांचे आरोग्य धोक्यात ग्रामपंचायत प्रशासनाचा खेळ हातरून गावातील प्रकार बाळापूर तालुक्यातील ग्राम हातरून येथील काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यांचे बांधकाम झाले नसल्याने सर्वत्र घाण पाण्याचे डबके साचले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे या घाण पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरीही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला आहे हातरून गावातील नाल्यांची अनेक महिन्यांपासून साफसफाई करण्यात आली नसल्याने घाण पाण्याचे डबके साचले आहेत त्यामुळे गावात ठिकठिकाणी थीक डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहत असून याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात नागरिकांचा रोष वाढला आहे नाल्यानभावी साचलेले सांडपाणी स्वतः साफ करावे लागत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन करते तरी काय असा प्रश्न या निमित्ताने ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे विकास कामातही भेदभाव गावात होत सत्ताधाऱ्यांकडून भेदभाव होत असल्याचा आरोप नाल्यांची बांधकामे करण्यासाठी वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला मागणी करूनही याकडे सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी कामे करण्यात येत नसल्याचा आरोपही सुज्ञ नागरिकांनी केला आहे सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी गटातील नागरिक लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची माहिती आहे स्वच्छता अभियान फक्त कागदावर हातरुण गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत नाही राबविली जाणारी ही, ही स्वच्छता मोहीम फक्त कागदावरच असल्याचेही या निमित्ताने बोललं जात आहे त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन चौकशी केल्यास ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार चौहट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही काजी मेहंदी हसन बाळापूर हातरुण प्रतिनिधी सत्यला न्यूज

जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन